हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी टेक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. घटनादुरुस्ती हा टॉपिक, आयोगाला विचारलेले काही प्रश्न आहेत, या प्रश्नांचा अनालिसिस आपण करतोय. तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. पॉलिटीमध्ये असणारा महत्त्वाचा घटक, कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी हा उपयुक्त आहे. आपण काय करणार आहोत आज, तर आयोगाला विचारलेल्या प्रश्नांचा अनालिसिस या सेशनमध्ये करणार आहोत. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. @MPSCTricks या नावानं टेलिग्राम चॅनल आहे, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. तर आज आपण वेळ न दवडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे या लेक्चरला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे, तुम्हाला चार विधानं दिली ती आणि म्हटले कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. ओके, वनसेवा मुख्य 2017 हा प्रश्न विचारला होता. पहिलं विधान बघा, घटनादुरुस्ती विधेयक फक्त संसदेच्या कनिष्ठ सभागृहातच म्हणले जाते. कनिष्ठ सभागृह म्हणजे फक्त लोकसभेला म्हटलं जातं का घटनादुरुस्ती विधेयक? नाही, घटनादुरुस्ती विधेयक लोकसभा किंवा राज्यसभा, लोकसभा राज्यसभा या दोन्ही ठिकाणी मांडलं जाऊ शकतं. पण फक्त लोकसभा आहे का? नाही. याच्यामुळं पहिलं विधान तुमचं काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये निर्माण झालेले मतभेद संसदेच्या संयुक्त बैठकीमध्ये दूर केले जाऊ शकतात. म्हणजे घटनादुरुस्ती विधेयकाच्या बाबतीमध्ये संसदेचे संयुक्त बैठकीची तरतूद आहे का? तर संयुक्त बैठकीची तरतूद नाही, किंवा मतभेद दूर केले जाऊ शकत नाही. म्हणजे घटनादुरुस्ती विधेयकाच्या बाबतीमध्ये संयुक्त बैठकीची तरतूद नाही, हे लक्षात घ्या. मग संयुक्त बैठक ही जो घटक आहे, हे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतण्यात आलं आहे? कोणत्या देशामधून म्हटलं तर ऑस्ट्रेलियामधून. कोणत्या देशामधून घेण्यात आलं आहे? ऑस्ट्रेलिया. कारण ऑस्ट्रेलियामधून कोणत्या कोणत्या गोष्टी घेतल्या असं कसं लक्षात ठेवायचं? संव्यास असं लक्षात ठेवा. स म्हणजे काय? संयुक्त बैठकीची तरतूद. व्या म्हणजे काय? व्यापार वाणिज्य याच्याबाबतचं स्वातंत्र्य. आणि स म्हणजे काय? समवर्ती सूची किंवा कंकरंट लिस्ट. हे आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून घेतलेलं आहे, हे तुमच्या इथं लक्षात येईल. ठीक आहे. संसद राज्यघटनेतील काही भाग विशेष बहुमतानं बाद करू शकतं. डेफिनेटली बरोबर आहे, काही भाग जर विशेष बहुमतानं नक्की बाद करू शकतं. चौथं विधान आहे, संसदेने मंजूर केलेल्या घटनादुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींना नकाराधिकार वापरू शकतात. म्हणजे राष्ट्रपती नकाराधिकार वापरू शकतात का घटनादुरुस्ती विधेयकावर? नाही. कारण हे घटक लक्षात घ्या, 24वी घटनादुरुस्ती, 24वी घटनादुरुस्ती जी आहे 1971 साली, घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी देणं हे कोणाला बंधनकारक केले? राष्ट्रपतीवर बंधनकारक केले. घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी देणं राष्ट्रपतीवर बंधनकारक केले 24व्या घटनादुरुस्तीनं. त्यामुळं संसदेने मंजूर केलेल्या घटनादुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींना नकाराधिकार वापरू शकत नाहीत, म्हणजे हे पण चुकीचं आहे. याचा अर्थ फक्त पर्याय क्रमांक 3 जे होतं ते विधान तुमचं काय असणार आहे? बरोबर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील घटनादुरुस्ती प्रक्रियेविषयी पुढीलपैकी कोणतं विधान अयोग्य आहे? राज्यसेवा मुख्य 2014 हा प्रश्न विचारला होता. पहिलं विधान बघा, घटनादुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये सादर करता येतं. येस, लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये. तुम्हाला विचारले अयोग्य कोणतं, पण पहिलं विधान तर डेफिनेटली योग्य आहे. घटनादुरुस्ती विधेयकाला संमती राष्ट्रपतींना द्यावीच लागते. ओके, म्हणजे काय? 24वी घटनादुरुस्ती 1971 सालची, ठीक आहे, घटनादुरुस्ती विधेयकाला संमती राष्ट्रपतींना द्यावी लागते, हे सुद्धा विधान बरोबर आहे. घटनादुरुस्ती विधेयक सादर करण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते, हे विधान चुकीचं आहे. कारण पूर्वसंमती आवश्यक असते का? नसते. म्हणून इथं काय पाहिजे होतं? पूर्वसंमती आवश्यक नसते, मग हे बरोबर ठरलं असतं. पूर्वसंमती आवश्यक असते याचा अर्थ हे विधान चुकीचं आहे. आणि घटनादुरुस्ती विधेयकासंबंधित संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये असहमती निर्माण झाल्यास संयुक्त अधिवेशन बोलवण्याची तरतूद नाही. नाही, याचा अर्थ हे सुद्धा विधान बरोबर आहे. तुम्हाला विचारलं काय होतं? अयोग्य कोणतं? पर्याय क्रमांक 3 हे अयोग्य. ओके, लक्षात आलं? अशा पद्धतीने तुम्हाला तिथं प्रश्न सोडवा लागेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ते ओळखा. संसद घटना दुरुस्तीच्या पद्धतीत बदल करू शकते. करू शकते का संसद? ओके, तर संसद करू शकते. ठीक आहे, संसद मूलभूत हक्कामध्ये बदल करू शकते, बरोबर आहे. ASO मुख्य 2014 विचारलं आहे. संसद घटनादुरुस्तीचा पुढाकार केवळ लोकसभेला घेता येतो? नाही ना. लोकसभा किंवा राज्यसभा, राज्यसभेला पण पुढाकार घेऊ शकते ना राज्यसभा, लोकसभाच काय आहे. त्यामुळं हा सुद्धा विधान इथं काय असणार आहे? केवळ दिले, त्यामुळं चुकीचं आहे. भारतात अशी प्रथा आहे की मंत्रिमंडळाचा राजीनामा बरोबर महान्यायवादी देखील राजीनामा देतात, बरोबर आहे. कोणतं विचारले? बरोबर नाही. पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. कारण घटनादुरुस्ती विधेयक म्हटलं दुरुस्ती, लोकसभा राज्यसभा दोन्ही ठिकाणी तुमचं विधान त्या ठिकाणी बरोबर ठरलं असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, राज्यसेवा मुख्य 2014. DC वाधवा विरुद्ध बिहार राज्य 1987 या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने
इश्युअन्स ऑफ ऑर्डिनन्स म्हणजे वट हुकुमाचं इश्यू केला, सारखा सारखा इश्यू केला यावर टिप्पणी केली, हे बरोबर आहे. डी सी वाधवाविरुद्ध बिहार राज्य म्हटलं तर जो वट हुकुमाचं इश्यू जो केला गेला सारखा सारखा काढण्यात आला, तर हे विधान तुमचं बरोबर आहे. ठीक आहे, दुसरं विधान बघा, एस आर बोमई विरुद्ध केंद्र सरकार 1994 खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं 352 अर्थ लावला. हां, 352. तर लक्षात ठेवा, एस आर बोमई खटला म्हणजे सध्याचा जो राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा येतो ना त्याच्या संदर्भात असणारं हे महत्त्वाचं आर्टिकल आहे. याचा अर्थ इथं 352 अर्थ लावला का? नाही. एस आर बोमई विरुद्ध केंद्र सरकार म्हटलं राष्ट्रपती राजवट, आणि राष्ट्रपती राजवट म्हणजे 356 कलम आहे, 352 अर्थ येतच नाही आहे. 352 म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी, 356 म्हणजे राष्ट्रपती राजवट. ओके, याचा अर्थ या ठिकाणचं हे विधान चुकीचं असणार आहे. 352 ऐवजी 356 असतं तर तुमचं विधान बरोबर ठरलं असतं. तिसरं विधान बघा, मिनर्वा मिल्स विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका घटनेचा मूलभूत ढाचा भाग आहे. मुक्त हे सुद्धा विधान चुकीचं आहे, कारण मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका जर म्हटलं तर तुम्हाला इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण हा जो खटला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणता खटला? इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण हे खटला तुम्हाला लक्षात ठेवा. 1955 खटला, 75 खटला आहे, सॉरी 1975 खटला. इंदिरा गांधी वर्सेस राजनारायण ही कितीचा खटला? 1975. हा कशावर येतो? तर मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका. आणि इथं मिनोरा मिल्स म्हटल्यामुळे हे सुद्धा विधान काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. चौथं विधान बघा, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य म्हणजे 1973 या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत ढाचा ही संकल्पना मांडली. बरोबर आहे, याचा अर्थ तुमचं उत्तर काय असणार आहे? 1 आणि 4 बरोबर. लक्षात आलं? म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला तो प्रश्न तिथं टॅकल करावा लागेल. हा घटक महत्त्वाचा आहे. ठीक आहे, पुढं बघा, एस आर बोमई खटला. लक्षात आलं? एस आर बोमई पाहतो मुंबई झाले. एस आर बोमई विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संबंधित खालील विधाने बरोबर ओळखा. म्हणजे आपण आत्ताच बघितलं एस आर मुंबईच्या ऐवजी तर बोमई पाहिजे. एस आर बोमई खटला म्हणजे आपण आत्ता जस्ट अगोदरच्या प्रश्नामध्ये डिस्कस केलं. एस आर बोमई म्हटलं की राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भात येणारा महत्त्वाचा खटला. आता पहिलं विधान बघा, न्यायालयाने सांगितलं की राष्ट्रपतीने संसदेने मान्यता दिल्यानंतरच राज्य विधानसभा विसर्जित करावी. बरोबर आहे, राज्य विधानसभा कधी विसर्जित करावा? संसदेनं मान्यता दिल्यानंतरच ते विसर्जित करावं. संसदेनं जर घोषणेला मान्यता दिली नाही तर विधानसभा काय करावं लागेल? पुनर्जीवित. म्हणजे समजा विधानसभा कधी विसर्जित करायचं तर संसदेनं मान्यता देणं गरजेचं आहे, आणि संसदेनं जर मान्यता दिली नाही तर ती विधानसभा पुनर्जीवित करावं. म्हणजे हे कशाच्या संदर्भात येतं माहिती आहे का? राष्ट्रपती राजवट जी लागू करता येते का, डायरेक्टली करू शकतात त्याच्या संदर्भात. म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या समर्थनात योग्य ती सुसंबंध कारणे आहेत ती सिद्ध करण्याची जबाबदारी केंद्राची आहे. म्हणून एक घटक फक्त लक्षात ठेवा, एस आर बोमई विरुद्ध खटला म्हटलं की तुमचं डोळे झाकून राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भातला महत्त्वाचा एक खटला म्हणून त्याला ओळखलं जातं. एवढं जरी फोकस केलं तरी तुम्हाला महत्त्वाचं ठरेल. पुढचा प्रश्न आहे, राज्य उत्पादन शुल्कला विचारलं 2019 कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे ही एकमेकांना पूरक आहेत, कोणा एकाचा दुसऱ्यासाठी त्याग करण्याची गरज नाही असा दृष्टिकोन स्वीकारला. म्हणजे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व एकमेकांना पूरक आहेत असं म्हटलं. डोळे झाकून उत्तर लक्षात ठेवा, मिनर्वा मिल्स खटला यामध्ये म्हणलं होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात खालीलपैकी कोण करतं? राज्यसेवा मुख्याला विचारला होता. कोण करतं? एक तर लोकसभा किंवा राज्यसभा. ठीक आहे, यांनाच अधिकार आहे ना, कारण घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाबतीमध्ये जर म्हटलं राष्ट्रपतींची पूर्वसंमती लागते का? नाही. पंतप्रधानाचा रोल नसतो, कायदामंत्र्याचा रोल नसतो. एक तर लोकसभा किंवा राज्यसभा या दोन्ही सभागृह लागतात. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 आणि 2, हे दोन्ही बरोबर. ठीक आहे, अशा प्रकारे तर हे लक्षात घ्या, घटना दुरुस्तीच्या बाबतीमध्ये आयोगानं आतापर्यंत या टॉपिकवर अशा पद्धतीनं प्रश्न विचारले. दुसरे एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे अनअकॅडमीवर भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी आपले दररोज फ्री क्लासेस होत असतात, तुम्ही नक्की जॉईन व्हा. हे लाईव्ह क्लासेस असतात, मी लाईव्ह टीचिंग करत असतो, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. जॉईन करा अनअकॅडमी ॲप, प्ले स्टोअरवर जाऊन नक्की डाउनलोड करा. ठीक आहे, तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके, तर आज आपण एवढंच पाहतोय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, ओके, थँक्यू.